कळवण राज्य महामार्गावरील ढकांबे शिवारातील सीएनजी पेट्रोल पंपाजवळ आज दुपारच्या सुमारास बोलेरो जीप चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं भीषण अपघात झाला असून यात द्राक्ष व्यापारीसह 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. याबाबत सविस्तर वृत्त असं की काठमांडू येथील द्राक्ष व्यापारी रामकेश यादव, मुकेश यादव यांच्यासह अन्य भाविक सप्तशृंगी गडावरून देवदर्शन घेऊन नाशिककडे परतत असताना नाशिक दिंडोरी महामार्गावरील सचिन पेट्रोलियम पंपासमोर दुपारच्या सुमारास बोलेरो जीप क्रमांक MH15GR41-05 चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं समोरील दुचाकीला धडक देत उलटून रस्त्यालगत असलेल्या झाडावर आदळल्यानं 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय तर अन्य 3 जण गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. सदर अपघात इतका भयानक होता की चारचाकी वाहनाचा अक्षरशः चक्काचूर झाला असल्याचं प्रथमदर्शनी स्थानिकांनी सांगितलंय.